महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील श्रमिक संघटनेच्या वतीने आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी विभागीय आयुक्त महसूल यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील श्रमिक संघटनेचे राज्याध्यक्ष गंगाधर उगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त महसूल यांच्या कार्यालयात उपायुक्त सामान्य प्रशासन संजय पवार यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे, प्रलंबित न्याय मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे अशा घोषणा देत पोलीस पाटील यांनी या दरम्यान आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केल्याचं चित्र दिसून आलं. उपायुक्त संजय पवार यांना निवेदन सादर करताना पोलीस पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांना विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात, आदींसह एकूण 7 मागण्या पुढे रेटीत. आमच्या मागण्यांचा सविनयपणे विचार करीत न्याय मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्नशील राहावं अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष गंगाधर उगे यांनी यावेळी केली. यावेळी कार्याध्यक्ष भालचंद्र पोल्लाड यांच्यासह अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील पोलीस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्याध्यक्ष गंगाधर उगे व महिला जिल्हाध्यक्ष मनीषा नागोने पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमचे जे नवीन पोलीस पाटील लागले आहे, सगळे सुशिक्षित आणि शिकलेले लोक आहेत, त्यांना 6,500 रुपये मानधन हे म्हणजे पुरत नाही आणि सगळे लोक आपल्या नोकरीना मिळत नसल्यामुळे पोलीस पाटील परीक्षा देऊन पोलीस पाटील पदात रुजू झाले आहे आणि त्यांचं म्हणजे काहीच त्या 6,500 रुपयात काहीच त्यांचं गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन घेऊन शासनाने आमच्या मागण्या मंजूर कराव्या आणि मंजूर झाल्याच पाहिजे ही आमची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.